फक्त 3 लाखात? हो, फक्त 3 लाखात व्यवसायासाठी गाळा, तोही औरंगाबाद शहरात आणि रेडी पोझिशन देखील. हायटेक बिझनेस सिटी मध्ये आपल्या व्यवसायासाठी गाळा बुक करा 22 मार्च पर्यंत आणि मिळवा लॅपटॉप मोफत. लघु उद्योजकांसाठी सुवर्ण संधी, 70% सबसिडी, कर्ज सुविधा देखील उपलब्ध. 226 गाळ्यांच्या सर्व सुविधायुक्त हायटेक प्रकल्प. आमचा पत्ता वंश ग्रुप अजंता फार्मा समोर चिकलठाणा, MIDC औरंगाबाद. मोबाईल 93250 13550. वसमत तालुक्यातील सुपळी कोठारी येथील रोहित्रात वारंवार बिघड होत आहे. विशेष म्हणजे रोहित्र नादुरुस्त झाल्याने सुकळी हे गाव अंधारतच आहे. संबंधित 20 कर्मचाऱ्यांना समस्या सांगूनही याकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील करण्यात आलाय. संचारबंदी काळात बाहेरही पडता येईना आणि गर्मीमुळे उकड्याचा त्रास होत असल्याने घरात थांबणेही कठीण झालं आहे. त्यामुळे सुकळी येथील ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहे. सुकळी येथील माजी पोलीस पाटील अनिल इंगोले म्हणाले की मागील 10 दिवसांपासून गाव अंधारात आहे, त्यामुळे रोहित्राची दुरुस्ती करावी. सध्या संचारबंदी लागू असल्याने ही बाब गांभीरतेने घ्यावी आणि जनतेचा प्रश्न सोडवावा अशी मागणी पोलीस पाटील इंगोले यांनी केली आहे. सध्या आमच्या गावामध्ये 10 दिवसापासून डीपी जळाल्यामुळे लाईट नाही. बाहेरगावून जे आलेले आहेत, मुंबई, नाशिक, बऱ्याच ठिकाणाहून जे लोक आलेले आहेत, त्यांना होम क्वारंटाईन सांगितलेलं आहे. परंतु घरात लाईट नसल्यामुळं ते सध्या बाहेर कोणतीही सुरक्षितता न बाळगता बाहेर फिरत आहेत. त्यामुळं बऱ्याच प्रमाणात सामाजिक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. आणि उन्हाची तीव्रता देखील वाढल्यामुळे घरात गर्मीसुद्धा वाढत आहे. आणि यामुळं बरेच लोक सर्रासपणे बाहेर बसताना दिसून येत आहेत. 10 दिवस झाले लाईट नसल्यामुळे बऱ्याच प्रसंगांना गावकऱ्यांना समोर जावं लागत आहेत. मी सर्व गावकऱ्याच्या वतीनं प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर याविषयी काहीतरी तोडगा काढून आम्हाला लवकरात लवकर डीपी देण्यासाठी प्रयत्न करावेत. तर होम क्वारंटाईन असलेले रुग्ण घराबाहेर पडत आहेत, त्यामुळे इतरांचे आरोग्य देखील धोक्यात आलं आहे. यामुळे ही बाब गांभीर्याने घ्यावी आणि सुकळी येथील 20 समस्या सोडवावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य गणेश इंगोले यांनी केली आहे. हे डीपी जळाल्यामुळं अंधारात आहेत आणि शासनाने लॉकडाऊन केलं कोरोनामुळं, त्याच्यामुळं लोकायला अतोनात त्रास होत आहे. घरात बसावं तर गर्मी, बाहेर बसावं तर कोरोनाची भीती, हे गंभीर प्रश्न झालेला आहे. लोक घरात बसत नाहीत, त्याच्यामुळं सामाजिक आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे. हिंगोलीहून मकरंद बांगरसह निलेश गरवारे, MCN न्यूज, हिंगोली.